गुलाबराव जी तुमच्यासाठी एक कविता त्या बाबाने लिहिलेली आहे, सत्तेसाठी फोडाफोडी म्हणजे आपल्या लोकशाहीला बट्टा आहे, मंत्रीपदाच्या साठीच्या तडजोडी म्हणजे कुणाकुणासाठी मात्र सट्टा आहे, सट्टा म्हणजे राजकीय रिस्क आहे, सट्टा म्हणजे जुगार किंवा मटका नाही, एकदा आकड्याचा संगम झाला की मग रिस्क घेतल्याचाही फटका नाही। रोज सकाळी उठलं की नाही की हे बघावंच लागतं आपल्याला, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, ये देवेंद्र जी ना है, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, आंखों में नमी, आंखों में नमी हंसी लबों पर, आंखों में नमी हंसी लबों पर, क्या हाल है क्या दिखा रहे। काल परवा मी ठाण्याला गेलो होतो, ठाण्याला बोर्ड बघितले, काहीतरी आश्चर्य मेळा का आश्चर्य एक्झिबिशन मीरजी चालू आहे तिकडं, तिथे बोर्ड होता, आता एक रकमी भरा पुढची अडीच वर्ष काही नाही, मोठा बोर्ड आहे आणि एवढा मोठा आहे की मी बघायला लागलो ते जितेंद्रराव नाही आहेत, मी म्हटलं हे काय आहे, नाही ती स्कीम आहे म्हटले। अध्यक्ष महोदय आता आश्चर्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे म्हणजे पुढीचं अडीच वर्ष, पुढच्या अडीच वर्षात काही नाही। अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आता त्यांना त्यांना त्यांची योजनाच आहे, आता एक रकमी भरा पुढची अडीच वर्ष काही नाही, हा असं नाही परत काय भरायचं नाही, त्यामुळे अध्यक्ष महोदय काय कुणी मंत्री नाही आहेत, नाही ते अर्थमंत्री आले असते तर तुम्हाला चहा देतो तुम्ही घेऊन आला त्यांना तर। अध्यक्ष महोदय नाही नाही माझा त्यांच्यावर विश्वास आहे अजून तरी, हो आणि तुम्ही बोलवल्याशिवाय ते येणार नाही। अध्यक्ष महोदय 22 डिसेंबरला 22 साली सीएम साहेब आपले एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं महासत्तांतर कार्यक्रम झाला, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं की बिल क्लिंटननी माझ्याबद्दल फार चांगले उद्गार काढले, एकनाथ शिंदे साहेब कष्ट करतात त्याबद्दल शंका नाही, आणि त्यांनी त्याचवेळी शिंदे साहेबांनी सांगितलं कधी झोपतात कधी जेवतात, बिल क्लिंटनला देखील त्याचं आश्चर्य वाटतं। आता हे अजय अशर सध्या अमेरिकेला गेलेले आहेत, अजय अशर अमेरिकेचा विकासवाढीचा दर 2-3% आहे आणि त्यामुळं अजय अशर त्यांना सल्ला द्यायला गेलेले आहेत की महाराष्ट्राचा जसा 6.8% दर आहे तसा दर वाढवण्यासाठी विकासवाढीचा वेग वाढवण्यासाठी आता जो बायडनला भेटायला आणि बिल क्लिंटनला भेटायला अजय अशर गेलेत, फोन करून विचार अजय अशर मागच्या महिन्यात कुठे होते। अध्यक्ष महोदय प्रश्न हा आहे की आपल्याला आता दुसरे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर ते आमचे मित्र आहेत, पण त्यांचं इलेक्शनचं अफिडेविट काढून बघा जरा तुम्ही, म्हणजे त्यांची बॅकग्राऊंड तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल। म्हटलेलं आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलंय सकळांशी येथे आहे अधिकार, अध्यक्ष महोदय जर आपण अर्थसंकल्पातच म्हणताय सकळाशी येथे आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार असेल तर निधीच्या वाटपात दुजाभाव कसा करता येईल, आपल्याला विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कामाला स्थगिती कशी देता येईल, जो आमदार भेटेल त्याची स्थगिती उठवता कशी येईल। अध्यक्ष महोदय तुमच्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये प्रचंड मोठं अंतर आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला हळूहळू लक्षात यायला लागले। आजचा जो अर्थसंकल्प आहे विश्वजीत कदम, या अर्थसंकल्पाचा कशातून असा अर्थसंकल्प का आलाय, तर अध्यक्ष महोदय काल परवा एक सभा झाली खेडला, सभा झाली खेडच्या सभेचा आणि आमचा दंगेकर कसब्याचे आलेत का दंगेकर, ह्या दोन घटनांचा परिणाम म्हणून हा
अर्थसंकल्प सगळ्यांना वाटपाचा आवेशात हा अर्थसंकल्प मांडलाय. मला कधी कधी असं वाटतं की हा आता शेवटचा अर्थसंकल्प आहे, एवढा मांडू आणि आता घरी जाऊ. मग वर्षभरात काय कोर्टाचा निर्णय येईल, काय येईल काय माहित नाही. आता एवढ्या सगळ्या जेवढ्या योजना असतील त्या जाहीर करू. अशा संकल्पनेत जे जाहीर झालेलं आहे त्याची बेरीज केली तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की याची बेरीज ही तुम्ही कमिटमेंट केलेल्या पैशापेक्षा कितीतरी लाख कोटीनं जास्त होणार आहे. त्यांची एक मात्र टीका आहे, अर्थसंकल्प कोणाचाही असो त्याला इलेक्शनचा वास असतो, हेच सत्य ठसवण्याचा विरोधकांचाही अट्टहास असतो. इलेक्शनच्या केंद्रबिंदू भोवती अर्थ आणि संकल्प फिरला जातो, सामान्य माणसांचा खिसा तर सगळ्यांकडूनच मारला जातो. अध्यक्ष मोदी, हीच भावना या निमित्तानं महाराष्ट्रात आहे. गुलाबरावजी, तुमच्यासाठी एक कविता त्या बाबांनी लिहिलेली आहे, सत्तेसाठी फोडाफोडी म्हणजे आपल्या लोकशाहीला बट्टा आहे, मंत्रीपदासाठीच्या तडजोडी म्हणजे कुणाकुणासाठी मात्र सट्टा आहे. सट्टा म्हणजे राजकीय रिस्क आहे, सट्टा म्हणजे जुगार किंवा मटका नाही. एकदा आकड्याचा संगम झाला की मग रिस्क घेतल्याचाही फटका नाही. त्यांनीच केलेल्या प्रॅक्टिकलला त्यांनीच मांडलेली ही थिअरी आहे. राजकीय आकडेशास्त्र ऐकून कल्याण आणि मुंबईला देखील घेरी आली आहे. काही अर्थसंकल्पात मला देवेंद्र फडणवीसांनी पुस्तक लिहिलं अर्थसंकल्पाचं, त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी त्यांनी पुस्तक लिहिल्यामुळं मला फार आशा होती की त्यांच्याकडून आमच्या महाराष्ट्राचा रोडमॅपचा उल्लेख होईल. बजेटमध्ये पहिलं पान उघडलं तेही कॉम्प्युटर उघडला, पण तेही काय उघडल्यावर पहिल्या नाही, इकडे वाटले 50 कोटी, इकडे 100 कोटी, इकडे 80 कोटी. अरे सुरुवातीला आपली पॉलिसी काय आहे, आपली अर्थपरिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती कशी पुढे आपण जाणार. अध्यक्ष महोदय, हे सांगायला आम्हाला अपेक्षा होती की माननीय मंत्री महोदय हे उपमुख्यमंत्री महोदय सांगतील. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे जाहिरात आहे, ही जाहिरात आहे. रोज सकाळी उठलं की नाही की हे बघावंच लागतं आपल्याला. पहिल्या पानावर पण कोणाचा फोटो, एकनाथ शिंदे साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा. गुलाबरावांचा फोटो कधी बघितच नाही, अब्दुल सत्तार साहेबांचा फोटो बघत नाही. आय अलाउड आहे, मंत्री त्या खात्याचा मंत्री अलाउड आहे. आता नवीन दुरुस्ती केलेली आहे, दुरुस्ती केली आहे, ठीक आहे. फोटो कुणाचे द्या काय द्या तुमचा प्रश्न आहे, पण अध्यक्ष महोदय आमच्या वेळी 117 कोटी वर्षाला असायचे. आता जाहिरातीसाठी सुधारित अंदाज काहीतरी 500 का 600 कोटीच आहे, 650 कोटी. आणि अध्यक्ष महोदय ह्या नव्या बजेटमध्ये 997 कोटी म्हणजे बाटा बूट म्हणायचं ना पहिल्यांदा, तो 999 रुपये म्हणजे 1000 रुपयाचा बूट आहे असं वाटू नये माणसाला. म्हणून 997 कोटी रुपये हे बजेटरी प्रोव्हिजन. अहो काम करा, जाहिरात करणं, जाहिरातीवर एवढा पैसे, 1000 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करायला लागला तर मग अध्यक्ष महोदय फारच महत्व अवघड होईल असं मला वाटतंय. हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलांना कासिम रिजवी दिसला नाही, निजाम व जिना देखील दिसले नाहीत. या पिस्तुलातली गोळी 1920 नंतर इंग्रजांच्याही विरोधी झाडली गेली नाही, जणू ही गोळी फक्त गांधींसाठीच होती असं नरहर कुरुंदकर म्हटलेले. अध्यक्ष महोदय त्यांचे विचार वाचण्यासारखे आहेत, आता ते वाचून परत तुम्ही उभेच राहाल, तुम्ही थांब बसणार असाल तर माझी काय हरकत नाही. संघाने कधी अस्पृश्यता निवारणाच्या किंवा मंदिर त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही म्हणणं. ते आपण स्मारकाला निधी देणार आहे ना ताई, स्मारकाला निधी देणार आहे, कुणाला निधी जातो कळलं पाहिजे ना. संघाने कधी अस्पृश्य, मग तुम्ही तुमचं आल्यावर करा तुम्ही. संघाने कधी अस्पृश्यता निवारणाच्या किंवा मंदिर प्रवेशाच्या आंदोलनात भाग घेतला नाही, ज्यामुळे सुवर्ण वरिष्ठ वर्गाच्या हितसंबंधाला बाधा येईल अशा सुधारणेची कोणती चळवळ आपण हाती घ्यायची नाही व इतरांनी घेतल्यास तिला पाठिंबा द्यायची नाही अशी त्यांची परंपरा राहिली आहे.
बुद्धिवाद जनतेला सांगून सावरकरांप्रमाणे असं वगैरे आहे, जनतेसमोर हिंदुत्व राष्ट्रीयत्व पूर्वपरंपरा असे फक्त प्रचंड धुके उभे केले तरच आपण वाढू शकू असे संघाला वाटते असं नरहर कुरुंदकर म्हणतात. त्यांचं स्मारक आपण केलं, मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, गेले काही दिवस म्हणजे जेव्हा सरकार आलं त्यांनाच ऐकवायची होती, पण आता ते येईना झाले, ते दोन जण पाठवले ते तिकडेच गेले, परत आलेच नाहीत. त्यामुळं मी अध्यक्ष मध्ये बाकीचे बरेच मुद्दे त्यांच्यासाठी आले, ते समोर असल्याशिवाय मजा येत नाही, त्यामुळे आता मी काही जास्त वेळ भाषण करत नाही, शेवटचंच सांगतो. तसं सांगू नका, नाहीतर मग पुढच्या वेळेस पण समोर राहणारच नाही. आपण समोर राहिलं की यांना मजा येते म्हणत. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजी ज्यावेळी उपमुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांचा चेहरा आम्ही सगळे हाताळ पाहतोय. अध्यक्ष महोदय, माझ्या एक लक्षात आलं की पाहतोय, शब्द मागे घेतो आणि नवा शब्द पाहतोय. अध्यक्ष महोदय, 7-8 महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली, त्यावेळी चेहऱ्यावरचे भाव लपवण्याची एवढी काही टॅक्टिक जमलेली नव्हती, पण आता जरा जमलेली आहे. त्यांनी आत्मसात केले, ते छान बऱ्यापैकी आता हसतात वगैरे, त्यामुळे सहज मला काही ओळी पवनराव पाचपुते साहेब माझ्या डोक्यात आल्या. दुसऱ्याचे आहेत, माझे नाही, मी काय कवी नाहीये. त्यामुळे आपलं तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, ये देवेंद्र जी ना है, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. आंखों में नमी, आंखों में नमी, हंसी लबों पर, आंखों में नमी, हंसी लबों पर, क्या हाल है, क्या दिखा रहे. अध्यक्ष महोदय, सगळे सत्तार साहेब, तुम्ही नव्हता तिकडे गेला ना, ते सगळे आम्ही दोघं जाम एक आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका, आमचा काय प्रॉब्लेम नाही. नाही नाही, रोल वाटून दिलेले आहेत. तर सत्तार साहेब, तिकडे तुम्ही गेलेला, तिकडे गेला होता का? तर तिकडे अध्यक्ष मध्ये गेले, तर अध्यक्ष मध्ये मला या ठिकाणी असं वाटायचं की आता देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार, पण नाही झालं. अचानक एकनाथ शिंदेंचा जबाबदारी त्यांच्यावर दिली, मग देवेंद्रजींची इच्छा होती की किंग नाही झालो तर किंग मेकर तरी होऊ. आता सध्या बघितलं तर किंग मेकर दिल्लीत बसलेले आहेत, इकडे आपल्या हातात काही फारसं राहिलेलं नाही, सगळं काही 2 नंबरच्या हातात आहे. आणि त्यामुळं हे जे क्या दिखा रहे हो, क्या हाल है क्या दिखा रहे हो, ही जास्त महत्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांनी देखील आता दिल्लीला चक्रा मारायला लागले आहेत, तुम्ही सगळ्यांनी जायला सुरुवात केली आहे. तिकडं काही वशिला लावून उपयोग नाही, दिल्लीला गेल्याशिवाय आपलं काही मंत्रिमंडळात स्थान नाही, अशी आज मानसिक अवस्था आपली आहे. मी जास्त या ठिकाणी बोलत नाही. आपण या ठिकाणी जो अर्थसंकल्प मांडला तो शेवटचा अर्थसंकल्प या भावनेने आपण हा अर्थसंकल्प मांडला याची महाराष्ट्राला जाणीव आहे. पण घोषणा कितीही मोठ्या केल्या तरी महाराष्ट्रामधल्या सामान्य जनतेला याची भुरळ पडणार नाही, आणि आपल्या या अर्थसंकल्पाचा लोकांना फसवा जो अर्थसंकल्प आपण मांडला, देवेंद्रजींच्याकडून माझी मोठी अपेक्षा होती की अतिशय प्रॅक्टिकल अर्थसंकल्प मांडला जाईल, तो अर्थसंकल्प न मांडल्याबद्दल या अर्थसंकल्पाला विरोध करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.